पिंपरीटोल नाक्यावर गेल्या टोल सुरू झाल्यापासून या ठिकाणून जाणाऱ्या काळ्या पिवळ्याच्या अधिकृत टॅक्सी आहेत त्यांना सुरुवातीपासून आजपर्यंत टोलमुक्त होत्या आणि अचानकपणानं त्या संबंधितांनी या मंडळीनं सांगितलं की तुम्हाला टोल देऊनच या ठिकाणी जावं लागेल. वास्तविक लोकल चालणारे लोक आहेत, हातावरचं पोट आहे या लोकांचं आणि उत्पन्नाचं साधन अत्यंत तुटपुंज आहे आणि अशा परिस्थितीत यांच्याकडून टोल जर घेतला तर यांना व्यवसायात काही शिल्लक राहणार नाही, त्यामुळे यांच्याकडून टोल न घेता त्यांना त्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून द्यावी. या टोल नाक्यावरून किती गाड्या फुकट जातात आणि किती नाही याचं रेकॉर्ड सगळं राष्ट्रीय रेकॉर्ड हे आमच्याकडे मिळालेलं आहे. कारण देशातल्या जे टोलनाके आहेत 373 टोलनाक्यापैकी 55,000 कोटी रुपये जमा करतात आणि फक्त सरकारला 15,000 कोटी रुपये देतात. त्यामुळं त्यांनी या टोलनाक्यावाल्यांनी आम्हाला सांगू नये की आम्ही नुकसानीत आहे का तोट्यात आहे काय. जर त्यांना परवडत नसत त्यांनी टोलनाकं बंद करावं काय. तर सरकारच्या पैशातून जी तुम्ही उभारणी करताय, एक तर तुम्ही वेळेवर सर्व्हिस देत नाही, सेवा कुठल्या उपलब्ध नाही तुमच्याकडं, पार्किंग झोन नाही, टॉयलेट नाही, पिण्याचं पाणी नाही, सुविधा न कुठल्याही देता जर तुम्ही टोल मागत असाल तर टोल आम्ही देणार नाही. तर या काळ्या पिवळ्या गाड्यांना त्यातून सवलत दिली पाहिजे. ओके, ठीक आहे.